पहिलीच वेळ नाशिकची पण आहे की एक महिला लीड करते आणि अधीक्षक म्हणून आपल्याला मिळालेले आहेत. पेशांनी त्या गायनेकॉलॉजिस्ट आणि मग आय पी एसची परीक्षा दिली आहे. त्यांचा प्रवास आपण जाणून घेऊयाच. वी वुड वॉन्ट टू नो हाऊ युअर ट्रान्सफॉर्मेशन टू प्लेस. आणि नक्षली भागापासून ते आत्ता नाशिक सारख्या शहरापर्यंत ज्यांनी पोलिसिंग केलेलं आहे आणि ज्यांचा अनुभव त्या वेगवेगळ्या बाबतीत आहे. तर मॅम, विल जस्ट बिगिन विथ की यू फर्स्ट आर अ डॉक्टर अँड नाव यू आर अ पोलीस ऑफिसर. सो हाऊ डिड दिस जर्नी टेक प्लेस? स्कूलमध्ये असताना आय वॉज अ व्हेरी इंटेलिजंट स्टुडंट, म्हणून आम्हालाही वाटायचे की खूप असा या फील्डमध्ये जावे. डॉक्टर मेडिकल एंट्रन्स दिला आणि देशाच्या एम्स नंतरचे दुसरं जे सगळ्यात प्रेस्टिजियस मेडिकल इन्स्टिट्यूट आहे तिथून आम्ही एम बी बी एस केलेले आहोत आणि गायनेकॉलॉजीमध्ये एम डी करत होते. पण तिथे असे एक दोन एपिसोड झाले जे पाहून मला असं वाटलं की नाही, आम्हाला काही वेगळं केले पाहिजे जेणेकरून आम्ही देशाची बेटर सेवा करू शकतो. झालं असं की गायनेकॉलॉजीचे जे लेबर रूम्स असतात हे नेहमीच्या आम्ही पाहत होते की महिला डिलिव्हरीकरिता आली, तिला जेव्हा मुलगी जन्माला आली तर जे सिच्युएशन जे सिनारिओ होता तो इतका ग्रिम होता आणि इतका वातावरण असं दिसायचं की किती दुःखद बातमी आहे की मुलगी झाली. कारण जे फॅमिलीवाले जे बाहेर उभे राहायचे त्यांना माहीत पडलं की मुलगी झाली तर अर्धे तर पडून जायचे. आणि आई स्वतः कितीही पिढा असो पहिला प्रश्न तिच्या हाच व्हायचे की मुलगी झाली की मुलगा. तिला सांगा जर आपण सांगितलं की मुलगी झाली तर ती स्वतःसुद्धा म्हणजे तिची कंडिशन असं होतं आता आमचे नवरा मला सोडून देईल, आमचे घरचे लोक आम्हाला सोडून देणार, परत मुलगी झाली. आणि तिला आपण सगळे सांगायचे प्रयत्न करायचे की तुमच्या समोर हे जे नर्सेस आहे जे डॉक्टर्स आहे हे पण तर लेडीज आहे, पण त्याचं समाधान व्हायचे नाही आणि ती स्वतः डिप्रेशनमध्ये फॅमिलीवाले. मग मला असा एक विचार पडला की हे काय होतं आपल्या देशात की मुलगी झाली, एक मुलगी जन्माला आली तर ह्या फॅमिलीमध्ये इतका म्हणजे बाळ जन्मला तर खुशीच्या वातावरण आनंदाचे वातावरण व्हायला पाहिजे पण इथे तर वेगळ्याच परिस्थिती दिसते. थोडा अजून त्याच्यावर विचार केल्यानंतर आमच्या लक्षात आला की बाळ एक मुलगी जन्मापासून मरेपर्यंत असं आपले देशात असा विचार आहे की मुलगी डिपेंडेंट असतो. कारण जेव्हा शिक्षणाकरिता पेरेंट्स बाहेर पाठवतात त्यांना काळजी असतो की बाहेर पाठवले काही काही छेडछाड होऊन जाईल, काही प्रॉब्लेम होईल. त्यानंतर लग्न झाला, लग्नानंतर नोकरी करायचे तर परत हा एक टेन्शन असतो, म्हणजे सिक्युरिटी नाही आहे, सुरक्षाचे वातावरण नसल्यामुळे. आणि काही अजून जे गैरप्रकार आहे जसे हुंडा मळी आहे किंवा हा जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे म्हणजे घराच्या बाहेरही आणि घराच्या आतही, त्यामुळे एक नेगेटिव्ह वातावरण मुलींबद्दल असतो. मला असं वाटलं की याच्यामध्ये डॉक्टर होऊनही जर आम्ही तो समोरची व्यक्तीचं समाधान करू शकत नाही तर काही वेगळं आपल्याला केले पाहिजे. म्हणून आम्ही त्यापुढे परत प्रयत्न केले, अभ्यास केले, यू पी एस सीची परीक्षा दिले आणि आज आपल्यासमोर आहोत. दॅट्स वंडरफुल मॅम. ते एक मला असं वाटतं की याला खूप एक सेन्सिटिव्हिटी लागते की या प्रश्नांकडे इतक्या वेगळ्या पद्धतीने बघायचं. एक डॉक्टरचा नेहमीच हे अनुभव असतो. बरोबर आहे. टू बेसिकली अ गायनेकॉलॉजिस्ट इज द वन हू फेसेस सच काइंड ऑफ एक्सपिरियन्सेस एव्हरी नाउ अँड देन, बट यू ट्राय टू लुक ॲट इट व्हेरी डिफरंटली अँड इट्स फॅन्टॅस्टिक. मी पोलीस ऑफिसर अँड दॅट टू विथ सो मच ऑफ सेन्सिटिव्हिटी आय थिंक इज अ व्हेरी रेअर कॉम्बिनेशन. गडचिरोलीमध्ये जसं इथे आम्ही प्रथम महिला आहोत, गडचिरोलीलाही प्रथम महिला पोलीस म्हणजे प्रथम महिला आय पी एस अधिकारी म्हणून आम्ही तिथे रजू झाले. एक तर नक्षल भाग आणि दुसरा महिला लोकांना म्हणजे आमच्याच फोर्समध्ये लोक मला नेहमी विचारायचे की तुम्ही इथे का आले. आम्ही स्वतःहून म्हणजे
आम्ही स्वतः व्हॉलेंटिअर केले होते की मला जायचे आहे तिथे. लोक नेहमी हे प्रश्न विचारायचे, म्हणजे आमच्याच डिपार्टमेंटचे आमचे अधिकारी कर्मचारी इथे महिला येत नाही आणि तो पण इतका. आम्ही गडचिरोलीच्या सगळ्यात अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील जे भाग आहे भामरागड सब डिव्हिजन आहे तो अगदी छत्तीसगड बॉर्डरवर आहे आणि तो सगळ्यात अतिदुर्गम भाग आहे गडचिरोलीचा. तिथे माझी पहिली पोस्टिंग झाली सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणून. तर माझे फोर्सचा जे रिस्पॉन्स मला दिसला तेव्हा मला वाटलं नाही आम्हाला यांना सिद्ध करणे हा गरजेचे आहे की हे जे नकारात्मक दृष्टिकोन आहे की इथे एकतर कोणी येत नाही आणि दुसरा तुम्ही महिला असून इथे कसे आलो. तर एक मेसेज गेलं पाहिजे की असा नाही आहे, कुठलाही जॉब असो आपले एफिशियन्सी आणि आपली मेंटॅलिटी असली तर आपण काहीही करू शकतात. म्हणून आम्ही तिथे एक नाही दोन नाही तर 3 वर्ष आम्ही तिथे राहिले आणि उत्कृष्ट कामगिरी असल्यामुळे मला हे जे मेडल्स मिळालेले आहे हे सगळे त्याचे कृत आहे. आमच्या जे पोलीस मुख्यालय आहे इथे मुंबईमध्ये त्यांच्याकडून मला डी जी इन्सिग्निया मिळाला आणि महाराष्ट्र शासनाने खडतर सेवा पदक दिला आणि केंद्र शासनाने आंतरिक सुरक्षा पदक. हे सगळे म्हणजे आउटस्टँडिंग वर्क इन नक्सल एरिया याच्याकरिताही आम्हाला अवॉर्ड्स मिळाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं समाधान मला असं वाटतंय की आता यापुढे कोणी तिथे सांगत नाही की महिला काम करू शकत नाही. काही असा अनुभव त्या भागातला पर्टिक्युलर केस यू रिमेंबर की ती खूप चॅलेंजिंग होती आणि तुम्हाला असं वाटलं की आय हॅव टू स्टँड आउट फॉर दिस? हो बरोबर आहे. तिथे जसे निवडणूक आता सुरू झालेली आहे तसे तिथे निवडणूकचा काळ होता आणि निवडणूकचे काळ गडचिरोलीमध्ये सगळ्यात डेंजरस पिरियड यामुळे असतो की तेव्हा नक्षल प्रवाहाचे क्षेत्र आहे. तिथे नक्षलचे मोठा आव्हान असतो की कोणीही तिथे वोटिंग करायचे नाही. हा म्हणजे वोट पडणार नाही हे त्यांचा आव्हान असतो कारण जे नक्षलवादची जी आयडिओलॉजी आहे ते अँटी डेमोक्रेसी आहे. तर त्यांचं मेन जे ऑब्जेक्शन आहे ते निवडणुकीवर आहे की इलेक्शनच होऊ नये आणि त्या भागाचे लोक इलेक्शन प्रोसेसमध्ये सहभाग घेऊ नये. तर त्यांनी आव्हान केला होता की कोणीही पुढे येऊन वोटिंग करणार नाही आणि आपली जबाबदारी होती की इथं वोटर पर्सेंटेज टर्नआउट पण चांगला व्हायला पाहिजे आणि पीसफुल इलेक्शन व्हायला पाहिजे. अरे त्या अतिदुर्गम भागात हे सगळे करणे म्हणजे एक मोठा चॅलेंज आहे. जे बूथवर इलेक्शन पार्टी येतात त्यांनाही कॉन्फिडन्स देणे की आम्ही आहोत तुमचे बरोबर आहोत आणि काही इथे होणार नाही आणि पब्लिकलाही हे कॉन्फिडन्स देणे की तुम्ही घराबाहून पडले आणि इथे मतदान करण्याकरिता आले तुमची सुरक्षाची जबाबदारी आमची काही होणार नाही हे एक मोठा चॅलेंज गडचिरोलीमध्ये तेव्हाही होता आजही आहे. तर निवडणूकच्या काळात हे सगळे मायक्रो मॅनेजमेंट करून प्लॅनिंग करून अँटी नक्सल ऑपरेशन्स घेऊन लोकांचा कॉन्फिडन्स विन करून हे सगळे आपण हे प्रक्रिया राबवले. आणि मला आठवण आहे त्यावर्षी हे कार्ड 2009 होता. 2009 लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तेवढी आम्ही तिथे होतं गडचिरोलीला. तर त्या काळात वोटर टर्नआउट पण चांगला होता आणि कुठलेही हे असं काही धोकादायक घटना पण इन्सिडेंट्स घडला नाही. बट यू मस्ट बी अंडर लॉट ऑफ प्रेशर. एक्झॅक्टली, बिकॉज दॅट इज ॲक्च्युली व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यू इलेक्शन्स कंडक्टिंग इलेक्शन. तो पण एक मोठं आव्हान होता कारण तो केस जेव्हा घडला आपल्या देशात एक भादळ म्हणजे पूर्ण देशाला प्रॉब्ली हां हाल म्हणजे एक घटना घडली होती दिल्लीमध्ये निर्भया केस. तो डिसेंबर 2012 झाला आणि ही जी मुरमाडीची घटना आहे ही फरवरी 2013
म्हणजे एक्झॅक्टली अमांतले त्यामुळे देशात जे वातावरण होतं तो तसंच हे वातावरण तापलेलं होतं. आणि ह्या मुरवाडीची जी घटना होती ज्याच्यामध्ये 3 मुलींची आपल्याला विहिरात बॉडी मिळालेली होती, तर त्या वातावरणाला असं वाटलं की यांच्याबरोबर पण असा काही झालेला आहे. त्यामुळे तो चॅलेंजिंग होता, कारण सर्वांना हे वाटायचे की ही असा काही प्रकार आहे जसं निर्भयामध्ये घडला, तर ते अंडर दॅट प्रेशर इन्व्हेस्टिगेशन करणे. कारण मला तेव्हा आठवण आहे की लोकल मीडिया तर सोडा, नॅशनल मीडिया तर सोडा, इंटरनॅशनल मीडियाला मी ब्रीफ करत होते माझ्या चेंबरमध्ये, तो इतका जास्त प्रकरण झालेला होता की आय हॅड न्यूयॉर्क टाईम्स, जापनीज चॅनल, गल्फ न्यूज, दे वर ऑल सिटिंग देअर. सो त्या प्रेशरमध्ये व्यवस्थित सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन करून त्याचे लॉजिक अँड कन्क्लुजन आणले किती डिफिकल्ट होता ते अनुभव मला आला. कारण त्यावेळी एकतर्फे आपण इन्व्हेस्टिगेशन करत होते आणि दुसरं एक जे वातावरण जिल्ह्यात किंवा त्या गावात होता की जसे आपल्याला त्यांना असे वाटत होतं की त्यासारखी घटना आहे, त्यामुळे जे वातावरण तयार झालं होतं तर त्याला कंट्रोल करणे, लॉ अँड ऑर्डर सांभाळणे आणि व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन करणे हे दोन्ही. आणि जेव्हा की आपल्याला ॲक्च्युली डेली आम्हाला प्रेस ब्रीफ द्यावा लागत होता त्याचे त्या घटनामध्ये, तो अंडर प्रेशर आपण कसे व्यवस्थितपणे कुठल्याही प्रेशरचे दबावाखाली एक थातुरमातुर इन्व्हेस्टिगेशन करून काही रिझल्ट आणले. कारण आमच्यावर भरपूर असा प्रेशर होता की लवकर आपल्याला हा या गुन्ह्याचा छडा लावलेला पाहिजे. आणि विधानसभेमध्ये पण तो बरोबर आहे प्रश्न होता, तर तसे न करता आपण आम्ही त्याचे व्यवस्थित शांतपणे इन्व्हेस्टिगेशन करून लॉजिकल कन्क्लुजनवर आणले आणि एक तो या घटनाशी संबंध म्हणजे सारखी नाही असं आपण प्रूफ केले. पण त्याच्यामध्ये जे वेळ लागला, कारण आज असं होतं की तो घटना अशी नाही आहे हे प्रूफ करण्याकरता आपल्याला भरपूर काही सायंटिफिक एव्हिडन्सेस जोडणे गरजेचे आहे आणि त्याला प्रूफ करणे आणि सर्वांच्या समोर. कारण तो असा एक इन्व्हेस्टिगेशन होता ज्याच्यामध्ये मीडिया पॅरल इन्व्हेस्टिगेशन करत होते, तर मीडियाचे पॅरल इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, आमच्यावर भरपूर प्रेशर आहे. डेली हेडलाईन्स हे होती की अजूनपर्यंत आरोपी मोकाट, आरोपी मिळाले नाही. पण त्या प्रेशरमध्येही आपण लॉजिकल कन्क्लुजनवर आणि लॉ अँड ऑर्डर पण सांभाळून लॉजिकल कन्क्लुजनवर त्या इन्व्हेस्टिगेशन आणणे एक मोठा चॅलेंज होता. ते आम्ही यशस्वीपणे ते चॅलेंज हँडल केले आणि बरोबर तो वन ऑफ इट्स काइंड ऑफ केसेस होता. तर दॅट विथ दॅट आर्ट सेन्सिटिव्हिटी ते इंटरफिअर नाही करत या केसेसमध्ये. ऑन वन साईड वी सी यू ॲज अ सेन्सिटिव्ह पर्सन हू ब्रिंग्स यू टू द पोलीस फोर्स, अँड ऑन दी अदर की हे असे केसेस हँडल करायला यू नीड टू बी व्हेरी व्हेरी रॅशनल. हाऊ डू यू बॅलन्स दॅट इज व्हॉट इज ब्रिंग अबाउट द इमोशनल इंटेलिजन्स इन यू, दॅट इज व्हॉट इज प्रोफेशनलिझम. तर आपण सगळे आहोत आता प्रोफेशनल आहोत आणि सगळ्यांना कधी ना कधी हे असा प्रश्न येते की ह्या बाजूला सोडून आपल्याला प्युअरली प्रोफेशनल वेमध्ये हँडल करायचे, तर तुमच्याशी तुमचे बरोबरही होते ना. आय एम अ सायकॉलॉजिस्ट ऑल्सो, सो आय वंडर अबाउट दिस. पण जेंडर बायस अप्रोच स्टील आता आहे. आज काल गुजरातमध्ये एका पंचायतीने मुलींना, अनमॅरिड मुलींना मोबाईल देऊन असं एक बरोबर. नाशिकमध्ये आता त्या मुलीला आईनेच तिच्या मार्ग आशिषा. ज्या जेंडर बायस अप्रोचमुळे तुम्ही पोलीस झाला तो अजूनही स्टील दिसेल, तर तुम्हाला काय वाटतं की काय उपाय केले म्हणजे निदान हा थोडा कमी होईल आणि मुलींना थोडं म्हणजे आपण असं म्हणतो बदल झालाय पॉलिटिकल तरी सुपरफिशियल लेवल खाली असून ग्रासरूटला प्रॉब्लेम आहेतच, तर काय वाटतं तुम्हाला की काय काय उपाय केले समाजाने किंवा मिळून काय केलं पाहिजे म्हणजे हा जेंडर बायस अप्रोच थोडा सॉफ्ट गेला. मॅडम त्याला एक जुळून असाच प्रश्न आहे आमचा की तुम्ही काय उपाययोजना राबवल्यात किंवा तुम्ही एक अधीक्षक म्हणून जिल्ह्यामध्ये काय तुम्ही पाहू. ओके, याच्यामध्ये जे तुमचा प्रश्न आहे याचा एक इंटिग्रेटेड अप्रोच असणे गरजेचे आहे आणि घरापासून सुरुवात होणे गरजेचे आहे. आपली जे मेंटल माइंडसेट आहे की म्हणजे घराचं जे
म्हणजे आपला पुढच्या जे हे आहे डिपेंडन्स, म्हणजे मुलाच घराच्या हे करू शकते, आई वडिलांची सांभाळ मुलाच करू शकते, मुली नाही करू शकतं, कारण मुलींना मुली लग्न होऊन दुसऱ्या ठिकाणी जातात, त्यामुळे मुलीवर जास्त इन्व्हेस्टमेंट केले किंवा मुलीचे शिक्षण जास्त झाला, चांगली उच्च पदावर नोकरी लागली तर चांगला त्याला स्थळ मिळणार नाही. तर हे सगळी मेंटॅलिटी आपल्याला म्हणजे परिवार कुटुंबपासून हे सुरू होणे गरजेचे आहे की ही मेंटॅलिटी काढून कुटुंबमध्येच जेव्हा एक मुलीच्या आणि म्हणजे भाऊ बहीण आहे तर त्यांचे जे रेअरिंग अपमध्ये जे डिफरन्सेस आहे ते त्या स्तरावर कमी केले पाहिजे की मुलीला आईचाच भार असतो की तू किचनचं तुला काम शिकले पाहिजे आणि मुलगाला काय असतो की नाही तू बाहेरचं काम बघ, तू अभ्यास कर. मुलाच्या अभ्यासावर जास्त लक्ष असतो पण मुलीला किचनचं काम. तर हे जे घरी जे डिफरन्सेस आहे ते आपल्याला कमी केले पाहिजे, कारण यांचे जे रेअरिंग अप आहे तर जर मुले आणि मुली आपले लहानपणापासून हेच शिकणार की हे डिफरन्सेस आहे तर आपल्याला मोठे होऊन असेच करायचे आहे, तर जे मुली मुलगी मोठी होऊन ती पण आपले ज्या म्हणजे आपले जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये असंच व्यवहार करणार, म्हणून आणि मुलगा पण असंच व्यवहार करणार आपले त्याचे जे मुली होणार आहे त्याच्याबरोबर. तर हे घरापासून हे चेंज व्हायला पाहिजे. आणि दुसरा प्रश्न पुलिसचा आहे, कारण महिलांची हा जे जेंडर बायस आहे हे कमी करण्यामध्ये पुलिसचं महत्त्वाचा योगदान असतो. आपण जेव्हा एक मुलगी घरावरून घरात बाहेर पडली तर त्याला जर संरक्षण आपण देऊ शकले व्यवस्थेत तर त्याचे आईवडील किंवा त्याचे कुटुंबला एक समाधान असतो की आपण मुलींना बाहेर पाठवू शकतो, ते शिक्षण असो किंवा नोकरी असो. तर हे समाधान आपल्याला देणे गरजेचे आहे, पोलीस विभागाची जबाबदारी आहे. आणि याच्याकरिता याच जिल्ह्यात आम्ही सर्वप्रथम जे मला इथे दिसला की स्कूलमध्ये जाताना नेहमी स्कूल असो कॉलेज असो जाताना आणि शाळा सुटताना छेडछाडची घटना होते, म्हणजे जे रोड रोमियो ज्याला आपण म्हणतो ते उभे असतात आणि नेहमी हे छेडछाडचे प्रकार असतो. तर त्याच्याकरिता आम्ही आमचे जे दामिनी पथक आहे एक पथक आपण तयार केलेलं आहे महिलांच्या, आपले महिला कर्मचारी असतात साधे गणवेशात ते असतात, ते स्कूल आणि कॉलेजचे परिसरचे बाहेर सुटणे शाळा सुटण्याच्या वेळी आणि शाळा भरताना ते तिथे सिव्हिल ड्रेसमध्ये असणार. आणि तिथे असा काही प्रकार घडला आपण लगेच त्यांच्यावर कारवाई करतो. हे सगळे आपले मोठे तालुका जिथे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत तिथे आपले आहे, कारण आपला जिल्हा खूप मोठा आहे, प्रत्येक तालुक्यात आपण हे केलेले आहोत. ह्या वगळून आम्ही एक तक्रार पेटी प्रत्येक स्कूलमध्ये, कारण मुली युजली समोर कंप्लेंट करण्यामध्ये घाबरतात, तर त्यांच्या शाळेतच आपण एक तक्रार पेटीची योजना सुरू केलेली आहोत. त्याच्यामध्ये ते तक्रार त्यांची काही तक्रार आहे गोपनीय तक्रार आहे ते तक्रार पेटी टाकून देणार आणि आमचे कर्मचारी दर आठवड्याला जाऊन ते तक्रार पेटी ओपन करणार. त्याच्यामध्ये जे काही तक्रार आहे त्याच्या गोपनीय म्हणजे ज्या मुलाच्या विरोधात छेडछाडची तक्रार आहे त्याला आपण त्यांचे आईवडिलांना बोलून त्यांची काउन्सिलिंग करणार, नाही झालं तर आपण गुन्हा दाखल करणार. ह्या वगळून आपण एक पोलीस काका आणि पोलीस दीदी म्हणून एक नवीन प्रोजेक्ट आपण राबवत आहोत पूर्ण जिल्ह्यात. याच्यामध्ये मुलींना काय असतो कायद्याची जाणीव नाही की त्यांच्याकडे त्यांना कायद्याने किती स्ट्रॉंग बनवलेलं आहे, किती हक दिलेले आहे, त्यांना आपले अधिकाराची आपल्या हक्काची जाणीव नाही आहे. तर आपण हे जे प्रोजेक्ट आहे पोलीस काका याच्यामध्ये प्रत्येक आमचे पोलीस स्टेशन लेवलवर जे आपचे बीट्स असतात त्या बीटमध्ये जे काही शाळा कॉलेजेस आहेत तिथे जाऊन ते समुपदेशन करणार, त्यांना त्यांचे काय काय कायद्यात काय तरतूद आहे त्यांचे राईट्सबद्दल ते त्याची जाणीव करून देणार. काही असल्यास त्यांचे आपले ते नंबर शेअर करतात की तुम्हाला कोणीही छेडछाड करत आहोत तुम्ही या नंबरवर फोन करा, कारण हा महत्त्वाचा यामुळे याकरिता आहे की जेव्हापर्यंत आपल्याकडे आपल्यापर्यंत तक्रार येत नाही आणि मुली जेव्हापर्यंत तक्रार करणार नाही समोरच्या व्यक्तीची आरोपीची हिंमत वाढत जाणार. हे जे निर्भयाची घटना पण घडली होती 2012 तेव्हा आपण नंतर पाहिले की ते पहिले छोटे छेडछाडची घटना करायचे, तो अंडर रिपोर्टिंगमुळे म्हणजे रिपोर्टिंग त्याची होत नव्हती म्हणून अशी हिंमत वाढत जाते आरोपीची. तर
काही घटना घडली, छोटी से छोटी घटना घडली तर मुलींना तक्रार करणे गरजेचे आहे, नाही तर समोरची व्यक्तीची हिंमत इतकी वाढेल की एका दिवशी असं निर्भया सारखी घटना होते. पण तक्रार पेटीचा उपयोग मुली खरंच करतात करत आहे. करत आहे, लेकिन अजून मला वाटतं अजून आपल्याकडून एक्झॅक्टली निदान झालं ना, एक तक्रार आली आणि त्याच्या व्यवस्थित इम्पॅक्ट पडला तर अजून येईल, तर ते अजून असा काही ठोस अजूनपर्यंत आला नाही. मला वाटतं कुंदनचा एक प्रश्न आहे, आधी तो घेऊया. तिथे संत्रा आणि ते द्राक्ष नाही एक सारखा जे मला इथे दिसला क्राईम होते तो असा आहे, इथे द्राक्षचे व्यापारी जे शेतकरी आहे त्यांची फसवणूक भरपूर होत आहे. तिथे संत्रावाल्यांची होत होती, तिथे द्राक्षवाल्यांची होत आहे, द्राक्ष आणि दाड्यांची. ते येतात इथे, जे ट्रेंड आहे क्राईमच्या बेसिकली शेतकऱ्यांच्याच आहे. कारण काय, जेव्हा पीक ॲक्च्युली द्राक्ष वेळ जास्त राहत नाही ना, जर त्या झाडातून आपण काढले नाही तर तो खराब होऊन जात आहे. याच्यामध्ये काय करतात व्यापारी की 2-3 वर्ष व्यवस्थित म्हणजे त्याच्या विश्वास संपादन करतात की ठीक आहे आम्ही घेतो आणि वेळेवर पैसे पण देतात. पण इथं त्यानंतर काय, चौथे वर्षापासून आम्ही घेऊन जातो कारण पीक खराब होऊन जाईल, पण पैसे वेळेवर मिळत नाही किंवा गायब होऊन जातात कारण मॅक्सिमम इथून एक्सपोर्ट होत आहे. तर एक्सपोर्ट एजन्सीच्या नावावर भरपूर लोकांनी असं केलेलं आहे. तर यापुढे आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो, आता शेतकरी मजबूर यामुळे आहे की त्यांना जास्त वेळ पीक हां ठेवता येत नाही. पण आता आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जे कोणी तुम्हाला अप्रोच करतो त्याच्या आधार कार्ड, त्याच्या बँकच्या डिटेल्स, मोबाईल नंबर सगळे आमच्याकडे द्या. आम्ही खात्री केल्यानंतर की हे व्यवस्थित आहे आणि त्या खात्री करायला जास्त वेळ लागत नाही आणि आमच्याकडे रेकॉर्ड असायला पाहिजे जेणेकरून जर फरार झाला. कारण आज मला आता या जिल्ह्यात 4.5 महिने झाले, पण 4.5 महिन्यात माझ्याकडे इतके शेतकरी आलेले आहे पूर्ण जिल्ह्याचे आणि चांगला याच्यामध्ये आपण आरोपी पकडून दिलेल्या नाही. त्यामुळे जसे मुलींचे आहे ना, एक केस व्यवस्थित गेला तर त्याचा मोठा इम्पॅक्ट पडतो. आता कमीत कमी आपण याच्यामध्ये एक चांगली केस केली ज्याच्यामध्ये आरोपी पकडून आणले, त्यांनी पैसे पण लोकांचे दिले आणि त्याच्यामुळे जिल्ह्याला इम्पॅक्ट पडला आहे. इथे द्राक्ष शेतकऱ्याची फसवणूकचे एक मोठा प्रश्न आहे. आणि दुसरा, इथे आदिवासी भाग भरपूर आहे आणि तिथे आदिवासी भागात साक्षरता कमी आहे आणि त्यांचा कल्चर पण वेगळा आहे. त्यामुळे आदिवासी भागातला मेन स्ट्रीममध्ये जोडणे हे इथे महत्त्वाचा एक प्रश्न आहे जे तिथे नव्हता. प्लॅनिंग बंदोबस्तची नियोजन कसं असेल विधानसभेच्या दृष्टीने? विधानसभेच्या असं लोक जसे आपण लोकसभेला बंदोबस्त केले होते तसेच करायचे. एवढंच आहे की जे बूथवर असतात आमचे कर्मचारी आणि परिसर पेट्रोलिंग असतो आमची, ज्या दिवशी निवडणूक आहे त्याचे एक दिवस अगोदर आपले कर्मचारी बूथवर जातात बाकी निवडणूकचे पार्टीबरोबर, आणि दुसऱ्या दिवशी फार उशीर होते. तर एक आमचे कर्मचाऱ्यांच्या वेलफेअरवर आम्ही यावेळी अजून जास्त भर देणार आहोत की त्यांना वेळेवर बूथवर जेवण, कारण सकाळी 7-5 वाजेपासून तो मतदार येतो तर त्याच्या अगोदर आपल्याला आपण 5 वाजेपासून उभे राहतो तिथे आणि संध्याकाळी पेटी हा जमा होईपर्यंत तिथे आपल्याला लोकांना उभं राहावं लागतं. तर आमचे कर्मचाऱ्यांच्या वेलफेअर एक यावेळी अजून आम्ही सुदृढ करणार आहोत. दुसरा, लोकसभामध्ये आता जे ट्रेंड झालेला आहे सेल्फीचा, तर काही लोकांनी
ईव्हीएमवर कुठे आता वोटिंग आपल्याकडे गोपनीय आहे तर आणि ते नाहक म्हणजे 18 वर्षाचे वोटर आहे त्यांनी फक्त दाखवणे करतात किंवा फेस हे घेतला फोटो की आम्ही याला वोट करतात आणि फेसबुकवर टाकला आपल्याला गुन्हा दाखल करावा लागला. तर थोडी अजून यावेळी आम्ही जनजागृती करणार आहोत की हे सगळे जे तुम्ही आउट ऑफ ट्रेंड्स किंवा क्युरिओसिटी किंवा बरोबर जे ट्रेंड्स आहे की फेसबुकवर तुम्हाला सेल्फी द्यायची आहे कारण एक तर मोबाईल बंदी आहे मोबाईल घेऊन आपण जाऊ शकत नाही आणि त्यानंतर तुम्ही लपून छुपून घेऊन गेले आणि त्यानंतर तुम्ही फेसबुकवर टाकत आहोत तर यू इन्व्हाइट ट्रबल. तर हे करू नये हे परत आम्ही यावेळी जास्त जनजागृती देणार आहोत कारण मागचे लोकसभा इलेक्शनमध्ये आपण असे 2 केसेस रजिस्टर केले ज्यांनी बूथचे आतची फोटो फेसबुकवर लाईव्ह टाकली म्हणजे वोटिंग करताना फोटो किंवा बूथची आतची फोटो विच इज टोटली प्रोहिबिट. तर हे आपण अजून कारण त्यांना काही त्यांची काही असा गैर इंटेन्शन नव्हता पण हा इट बिकम्स अ क्राईम आणि त्यांना अवेअरनेस नाही आहे म्हणून असं लोकांचं आणि एक वेळ आणि नवीन तरुण पोरे आहे FIR रजिस्टर झाला तर त्यांचे पुढचे भविष्य पण खराब होतं ना जिथेही आपण जॉबकरिता अप्लाय करतो ते कॅरेक्टर व्हेरिफिकेशन मागतात कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्येही असतं. तर याच्याबद्दल आम्ही जनजागृती यावेळी करणार आहोत हे फार गरजेचं आहे यावेळी. आणि तिसरा आपलं जे आदिवासी भाग आहे तिथे कनेक्टिव्हिटी नाही आहे तर तिथे आपण BSNLशी टाय अप करून कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपलं जिल्ह्याच्या गुन्हेगारीच्या संबंधाने आम्हालाही जाणवतेच बऱ्यापैकी की मागच्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये चालू वर्षामध्ये गुन्हेगारीची संख्या कमी होते आणि आपल्या काही ठोस योजना आहेत त्याबाबतच्या तर नेमक्या योजना काय राबवतोय आपण गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि काय स्थिती आहे गुन्हेगारीची. ते प्रेस नोट मी तुम्हाला देणार होते ना विसर उद्या देत. गुन्हेगारी कमी करण्याकरिता सगळ्यात मोठा जे पाऊल आम्ही उचललेले आहोत ते आहे एका गुन्हेगारचा शिक्षा मिळवून देण्याची कारण त्याचं जे वचक भर बसते सोसायटीमध्ये तो सगळ्यात मोठा डेटरन्स आहे प्रिव्हेन्शन कारण आपण नेहमी म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर हा एक सगळ्यात मोठा प्रिव्हेन्शन आहे की जेव्हा एका गुन्हेगाराला शिक्षा लागली आणि त्याला आपण प्रसिद्धी दिले तर दुसरा कोणी हिंमत नाही करणार. तर कन्व्हिक्शनवर माझा भर आहे शिक्षा लागली पाहिजे आणि त्यामुळे आपला कन्व्हिक्शन रेट यावर्षीच्या अर्धवार्षिक कन्व्हिक्शन रेट मागच्या वर्षीपेक्षा खूप वाढलेला आहे आणि कन्व्हिक्शन रेट वाढवण्याकरिता आम्ही आमचे इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थित व्हावे कारण कन्व्हिक्शन शिक्षा आपली क्वालिटी इन्व्हेस्टिगेशन असल्यास तर शिक्षा लागते. तर आमचे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स आहे IOs त्यांना आम्ही दर आमची जे गुन्हेविषयक बैठक असतो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनवर आपण विशेष ट्रेनिंग देतो आणि ज्यांनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केलं आहे आणि त्यांना शिक्षा लागलेली आहे त्यांना आपण प्रशंसापत्र देतो. तर हे नवीन आम्ही उपक्रम राबवलेले आहेत. आता यावर्षी बरेचसे मर्डर हाफ मर्डरचे केसेसमध्ये शिक्षा लागलेली आहे तर गुन्हेगारी कमी करण्याकरता हा सगळ्यात मोठा पाऊल आहे असं मला वाटतं. दुसरा जे ॲक्टिव्ह गुन्हेगार आहे ते जेलमधून सुटून आल्यानंतर परत त्याच व्यवसायामध्ये पडू नये याच्याकरिता आपण त्यांना एक आपला एक कर्मचारी ज्याला आम्ही त्याला शॅडो म्हणतो म्हणजे त्याच्याबरोबरच राहणार त्याची काउन्सिलिंग करणार आणि त्याच्यावर लक्ष ठेवणार स्पाईनही करणार की तो काय करतो आहे कारण युजली एक वेळ जे गुन्ह्या म्हणजे एक वेळ गुन्हेगार झाला तर तो वारंवार तो कारण तो सोपा मार्ग आहे पैसे कमवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे घरफोडी चोरी तर त्यामध्ये तो परत प्रवृत्त होऊ शकते याकरिता आपण त्यांची काउन्सिलिंग करतो गुन्हेगारांची काउन्सिलिंग करते आणि त्यांच्यावर वॉचही ठेवतो. तर हे मोठा एक दुसरा पाऊल आम्ही उचललेला आहोत की आम्ही जे जेलमधून सुटून आलेले आहे त्यांचे आम्ही स्वतः रिव्ह्यू घेतो की ते सध्या काय करत आहे आपले कर्मचारी त्यांचे जाऊन काउन्सिलिंग करतात रात्री जाऊन त्यांना चेक करतात की सध्या म्हणजे ते परत त्या गुन्हेगारीमध्ये जात नाही.
तसेच काही प्रतिबंधक कारवाई आम्ही केलेल्या आहोत यावर्षी. ज्यांनी दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे सतत ज्यांनी केलेले आहे त्यांच्यावर तडीपारची कारवाई किंवा त्यांच्यावर मोका आणि MPDAची कारवाई आमची सतत चालू आहे. यामुळे बरेचसे प्रॉपर्टी आणि बॉडी ऑफेन्सेसमध्ये जिल्ह्यात घट झालेली आहे आणि टोटल आम्ही तुम्हाला देतो. हाऊ डू यू लुक ॲट द मीडिया पॉलिसी? हाऊ यू सी? Usually media is largely criticized. Like police. Like police. So we come to this and then we end the discussion. So your comment on how do you see the media and how would you want to see it? See, media is like police, as you said. Jo bolte hai, isse na dosti achhi na dushmani. So the same goes for, because I have been closely watching the, there's a close association, we are almost working parallelly. And like I have seen the crime journalist, काही घटना घडली तर जसे आम्हाला स्पॉटवर आम्ही त्वरित पोहोचतो तसंच आणि कधी कधी आमच्या अगोदरही पोहोचतो. इट्स डेफिनेटली नाही, आम्ही तेच सांगतात की तुमचं जे प्रोफेशन आहे ना ते आमची सारखीच आहे की तुम्हाला घटनास्थळी पण त्वरित जायचं आहे, लाईव्ह कवरेज म्हणजे बातमी पण पहिले ह्या हां फ्लॅश करायचे, 2 सेकंडचे डिले नाही व्हायला पाहिजे बिकॉज कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे. तर हे सगळे जे आहे जे जेवढा वर्क प्रेशर आमच्यावर आहे तेवढा वर्क प्रेशर तुमच्यावरही आहे, विच आय कॅन सी. अँड वेल दिस इज जस्ट ड्रॉईंग अ पॅरलल बिटवीन मीडिया पोलीस. आता आपण पोलीस पब्लिकशी प्रस्ताव पोलीस पब्लिक कोऑर्डिनेशन मध्ये पब्लिकशी आपण क्लोज चाललोय, पब्लिकच्या जवळ पब्लिकला थोडी भीती कमी होते, त्याच्यात गुन्हेगारांचा वचक कमी होते. नाही बघा, पोलीसची ऍक्च्युली तर भीती नाही व्हायला पाहिजे ना. भीती असल्यामुळे आपल्यालाही इन्फॉर्मेशन मिळत नाही ना, नुकसान आमच्याही होते. जसं यांनी सांगितलं की आपला भीती नाही राहिली तर आपल्याला समाजात काय होतं ते आपल्याला माहिती मिळते, कारण समाजात जे व्यक्ती राहत आहोत तो इन्फॉर्मेशन, एक कारण इन्फॉर्मेशन न देण्याचे आहे हा आहे की त्याला असं वाटतं की आम्ही इन्फॉर्मेशन दिले तर तो पूर्ण शत्रुता माझ्यावर करणार आणि मला तेव्हा पोलीस येणार नाही माझ्याला. तर ही जे त्याच्या मनात भय आहे की आम्हाला कोणी राहणार नाही प्रोटेक्शन करिता, ते करण्याकरिता आपला समन्वय असणे गरजेचे आहे. आपण नंबर शेअर केले आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे की दुरुपयोग नाही केले पाहिजे ना. युजली म्हणजे कधी कधी काय असतं की आपण नंबर शेअर केले पण त्यांनी आपला एक वेगळा आपला फायदा करून घेण्याकरिता ते फोन करतात किंवा पोलीस की आम्ही दाखवतो आता तुला पोलीसला घेऊन येतो. तर तसे न करता प्रत्येक जे काही आपण नवीन प्रोग्राम पॉलिसी आणतो त्याच्यामध्ये दोन बाजू असतात, मिसयूज करणारे पण लोक आहे पण ते ठीक आहे, ते बाजूला सोडून आपल्याला फायदा होत आहे. म्हणून आपल्याला जे कम्युनिटी पोलिसिंग आहे ते राबवणे गरजेचे आहे, कारण आपल्याला इन्फॉर्मेशन पण तेव्हाच मिळणार जेव्हा कम्युनिटीच्या आपल्यावर भरोसा असणार. वेल मॅम, थँक्यू सो मच. इट्स बीन अ व्हेरी इंटरेस्टिंग डिस्कशन. आपण बघितलं की एक गायनेकॉलॉजिस्टचं ट्रान्सफॉर्मेशन, की जी एक खूप सेन्सिटिव्ह व्यक्ती आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन एक खूप रॅशनल अँड प्रोफेशनल पोलीस ऑफिसर म्हणून होताना आपल्याला दिसतं आहे. आणि दिस इज पॉसिबल, शी मेक्स इट पॉसिबल आय थिंक फॉर ऑल ऑफ अस ॲज अ एक्झाम्पल अँड अ ट्रेंड सेटर, जसं आपण मगाशी म्हटलं. अनुभव खूप वेगवेगळे आहेत पण प्रत्येक अनुभवातून त्यांनी काहीतरी नवीन करून दाखवलं आहे आणि कदाचित ऑल युअर मेडल्स अँड युअर इन्सिग्निया स्पीक ऑफ दॅट इन सो मच ऑफ व्हॉल्युम्स. सो वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू मॅम अँड थँक्यू सो मच.